जिल्हा काँग्रेसच्या वतीने मीरा भाईंदर 145 प्रचाराचा शुभारंभ आदरणीय उमेदवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी के कार्याध्यक्ष माजी आमदार आमचे लाडके नेते मुझफ्फर हुसैन साहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी मुंबईचे उपमहापौर माजी उपमहापौर राजीवजी शर्मा महाराष्ट्र प्रदेशचे सेक्रेटरी आदरणीय मेहुलजी होरा मीरा भाईंदर शहराचे माजी महापौर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा शुभारंभ पार पडतो ते आदरणीय तुळशीदासजी म्हात्रे साहेब ज्येष्ठ नेते शहराचे उपनगराध्यक्ष यादव कुरेशीजी महेंद्रसिंगजी चव्हाणजी जनता दलाचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी या शहराचे नेते आदरणीय मिलनजी म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संतोषजी पेंडुलकर मीरा भाईंदर मध्ये जुंजार कामगार नेतृत्व आदरणीय किशोरजी सामंतजी चतुर्वेदीजी माजी महापौर निर्माताई सावरे महिला अध्यक्ष मीराताई पाटील युवा अध्यक्ष रियाज कार्याध्यक्ष जय ठाकूरजी सेवा दलाचे अध्यक्ष रवींद्र उपाध्यायजी मेनॉरिटीचे अध्यक्ष खान साहेब एनएसयू अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे रिहान सगळे फ्रंटलचे अध्यक्ष सगळे सेल्सचे अध्यक्ष सन्माननीय सगळे ब्लॉकचे डीसीसीचे पदाधिकारी प्रभागचे अध्यक्ष आणि झुंजार कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो आपण गेले अनेक वर्षापासून ज्या गोष्टीच्यासाठी म्हणजे एक असतं विजयी आणि एक असतं लढण्याची इच्छाशक्ती आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आज दिसून येते एका शॉर्ट नोटीस मध्ये आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये जमलेला आहात म्हणून मी प्रथमतः आपल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनापासून आभार आणि स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी आदरणीय मुझफ्फर साहेबांच्या 145 मीरा भाईंदर विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये जिंकण्याची इच्छाशक्ती आहे आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे पण त्याला जर प्रत्यक्षात अंमलात आणायचं असेल मित्रांनो आजच्या दिवशीपासून ते इलेक्शनच्या दिवशीपासून दिवसाची रात्र करून प्रत्येकाला मुझफ्फर साहेब म्हणून बनून काम करावं लागेल. मित्रांनो ही लढाई तुम्हाला मी प्रत्येक मीटिंग मध्ये सांगितलं की ही लढाई आहे भ्रष्टाचार विरुद्ध शिष्टाचाराची बेमानी विरुद्ध सच्चाईची आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर सर्वांना या शहरातील प्रत्येकाला समजून सांगावं लागेल की तुम्हाला भ्रष्टाचाराला निवडून द्यायचे की शिष्टाचाराला निवडून द्यायचे. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत आलो की आदरणीय मुझफ्फर साहेबांना आमदार व्हायचंय की नाही व्हायचं हे त्यांना माहिती परंतु या शहराला मुझफ्फर साहेबांच्या सारख्या आमदाराची गरज आहे आवश्यकता आहे मी बार बार तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो हे शहर जळतंय शहर हे होरपडतंय फुकारतंय की एक माणूस असा येऊ द्या एक चांगला व्यक्ती असा येऊ द्या की खऱ्या अर्थाने शहराचा विकास करेल शहराचा विकास करेल आपला विकास नाही करणार स्वतःचा विकास नाही करणार म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे आजच्या यापुढे सगळ्या प्रचार धुमाळीमध्ये शहरामध्ये अनेक ठिकाणी प्रचाराची धुमाळी चालू होईल. मी याच्या अगोदरच्या आमच्या एक 10 दिवसापूर्वी किंवा 15 दिवसाच्या मीटिंग मध्ये सांगितलं शहरामध्ये नवीन नवीन अफवा येत होत्या कोण पसरत असेल याची सांगण्याची गरज नाही की आदरणीय मुझफ्फर साहेब इलेक्शन लढतील किंवा नाही लढतील परंतु मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो
कि 100 टक्के नव्हे तर 1,00,000% मुजफ्फर साहेब इलेक्शन लढतील. आणि त्याला आज तुम्हाला 1,00,000% बोलत होतो. त्याच्या आजची प्रचाराची शुभारंभ चालू झालेला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपण सर्वजण अतिशय म्हणजे बिल्डिंग टू बिल्डिंग असेल, बूथ टू बूथ असेल, ब्लॉक टू ब्लॉक असेल, आपल्या असलेल्या इथे संबंध असतील, मित्र परिवार असेल, या सर्वांच्या लिस्टवरून अतिशय सातत्याने चतुर्तेने आपल्याला प्रचार यंत्रणेमध्ये काम करायचं आहे. जरी आदरणीय मुझफ्फर साहेब असतील, सगळ्यांना वाटत असेल की मुझफ्फर साहेब खूप मोठे आहेत, पण आपल्याला सांगावं असं वाटतं ते मनाने मोठे आहेत, कदाचित बुद्धीने पण मोठे आहेत, पण आपल्याला सांगू इच्छितो ते ब्लॅक पैशाने मोठे नाही. म्हणून आपल्याला माहिती असेल की एका बाजूला अतूट लुटलेला, अतूट भ्रष्टाचार करून उभा केलेला पैसा, आणि एका बाजूला इमानदाराने कष्टाने प्लॅनिंगने नियोजनने उभं केलेलं वर्चस्व, याची लढाई आहे. म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, येणारी लढाई आम्हाला राजेश शर्माने एक शब्द देऊन गेलं याच्यापूर्वी की लढाई असेल की भ्रष्टाचार विरुद्ध शिष्टाचार. म्हणून भ्रष्टाचार आणि शिष्टाचार लढाईमध्ये 100% आपला विजय होणार आहे. फक्त आपल्याला थोडा तेल घालून काम करावं लागेल. कुणाचा जर संबंध असेल, आपल्याला लोकसभेमध्ये असलेली मत, 2017 महानगरपालिकेने असलेली मत, त्यामध्ये या शहरामध्ये आपण कमी नाही झालेलो आहोत, 40 ते 42 हजाराने वाढलेलो आहोत. प्रत्येक मतदारसंघामध्ये, माझ्या 2 नंबरचा मतदारसंघामध्ये आम्हाला या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत शेलेजी दुबेजी, त्यांना 1140 मतदान पडले आणि लोकसभेला आम्ही 2350 आहोत, डबल मतदान झालेलं आहे. म्हणून मित्रांनो, असं वाटायची गरज नाही की एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे नेते जातीवादी पक्षामध्ये विलीन होत आहेत, जात आहेत, म्हणून आपण कमकुवत होत आहोत. मित्रांनो, जिद्दीने लढलेली लढाई नेहमी विजयी होते, कधी सच्चाईची हार होत नाही, फक्त लेट होते. म्हणून मला सर्वांना सांगावं असं वाटतं की सर्व त्याचे आपल्याला मार्गदर्शन करतील. एकदा परत एकदा आपण बोलूया, मुझफ्फर साहेब आगे बढो, मुझफ्फर साहेब आगे बढो, हात वर करा. आता आज पासून आमचे साहेब सांगतात की तुमच्या पोटामध्ये आग लागली पाहिजे, आग तुमच्या आवाज हा प्रेमी चढला बेटापासून आलेला असला पाहिजे, लढाई पेंडीच्या डेटापासून चालू झाली पाहिजे. म्हणून आवाज सुद्धा कुठून आला पाहिजे, पेंडीच्या डेटापासून. मुझफ्फर